कचरा टाकणाऱ्यांवर आपण दंडात्मक कारवाई सुरू केली आहे, नेमकी काय? माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण 25 मे 2020 पासून शून्य कचरा मोहीम सुरू केलेली आहे। यासाठी माननीय महापौर मॅडम, सन्माननीय सर्व गटनेते, सभागृहनेते, सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या सगळ्यांचं याला पाठबळ मिळत आहे आणि नागरिकातून सुद्धा आता चांगले उत्स्फूर्तपणे याला पाठिंबा मिळत आहे। तर परंतु काही लोक घंटागाडीची नियम वेळ न पाळता रस्त्यावर कचरा टाकतात किंवा कचरा वर्गीकरण करत नाही, यासाठी आपण प्रत्येक प्रभागात 15 मार्शल्स नियुक्त केलेले आहेत आणि या मार्शल मार्फत उघड्यावर कचरा टाकणे, कचरा वर्गीकरण न करणे, प्लॅस्टिकचा वापर करणे, आता प्लॅस्टिक कॅरीबॅगला बंदी असताना सुद्धा काही ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होतो, तर या सर्वांवर दंडात्मक कारवाईसाठी आपण मार्शलची नियुक्ती केली आहे आणि त्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येईल। किती दंड आकारला जाणार आहे नागरिकांकडून? नागरिकांना जर कचरा वर्गीकरण नाही केला तर 200 रुपये पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस 300 रुपये, सोसायटीला जर पहिल्या वेळेस त्यांनी कचरा वर्गीकरण नाही केला तर 3000 रुपये, दुसऱ्या वेळेस 9000 रुपये, असे वेगवेगळे दंडाचे रकमा ठरलेले आहेत। आणि प्लॅस्टिक कॅरीबॅग जर पहिल्या वेळेस आढळून आले तर त्याला 5000 रुपये, दुसऱ्या वेळेस 10000 रुपये, तिसऱ्या वेळेस 25000, अशा प्रमाणे दंडाच्या रकमा आहेत आणि त्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करणे। सर्व नागरिकांना या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की दंड करणं हा आमचा उद्देश नाही, परंतु सगळ्यांनी शून्य कचरा मोहिमेला, कचरा वर्गीकरणाला आणि आपल्या शहराची स्वच्छता राखण्यासाठी आपलं सहकार्य आवश्यक आहे आणि आपण सर्वांनी नियम पाळले तर दंडही कुणालाही करण्याची गरज पडणार नाही। दंड करणे हा आमचा उद्देश नसून शिस्त राहण्यासाठी काही वेळेस आपल्याला दंडाची आवश्यकता आहे, जिथं दंड करावाच लागणार आहे, परंतु कुठल्याही व्यक्तीला दंड होणार नाही यासाठी सर्वांनी नियमाचं पालन करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो।